आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। हा खोवलेला नारळ घेतला आहे दोन वाटी आणि त्याच वाटीमध्ये गूळ मोजून घेतला एक वाटी। आता हे मिक्स करून घेऊया। आता एक कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। आता हे कालथ्याने मिक्स करून घ्यायचे। गूळ आणि नारळ पूर्णपणे एकत्र झालं पाहिजे। असं ह्याला सतत ढवळत राहायचंय। आता तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे। त्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी ही 4-5 वेलच्यांची पूड घेतलेली आहे, चारोळे घेतले आणि हे जायफळ घेतलेलं आहे। आता हे त्या नारळाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता ते सगळं टाकून घ्यायचंय। जायफळ किसून घालायचंय त्याच्यावर। आता हे सर्व घातल्यामुळे या सारणाला छानपैकी चव येते, खूप छान स्वाद येतोय आणि ह्या मिश्रणाला नारळाची चव असंही म्हणतात। चला आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। मोदक बनवण्यासाठी उकड घ्यायची आहे, त्याच्यासाठी हे 2 ग्लास पाणी आम्ही उकळत ठेवलंय। आता त्याच्यात थोडं मीठ टाकायचंय। पाण्याला उकळी येऊन द्यायची। 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पाणी उकळलेलं आहे, आता त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचंय। आणि आता हे ढवळून घेऊया। गॅस स्लो ठेवायचा। थोडस पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि हळूहळू ते मळून घ्यायचंय पीठ। ही उकड बनवणंच महत्वाचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून ती ढवळून घ्यायची। आता हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचंय। आता हे गरम पाण्याच्या मदतीने व्यवस्थित हाताने मळून घ्यायचंय। थोडस हातावर तेल घ्यायचंय आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। असा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा। आता या गोळ्याचे तुकडे करायचे छोटे छोटे, असा एक
गोल बनवून घेतलाय, त्याची अशी वाटी बनवायची। थोडासा तेलाचा हात घेतलाय, अशी वाटी बनलेली आहे। आता हे नारळाचं सारण घेतलेलं आहे, आता ते त्या वाटीमध्ये टाकायचं आहे। आता मोदक वळून घ्यायचे, असा फुलाचा आकार द्यायचा त्याला। आणि हे वरून एकत्र मिटवून घ्यायचं। अशा प्रकारे मस्तपैकी मोदक तयार झालाय। मस्त आकार आलाय। आपल्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याचा सुद्धा वापर करू शकता, त्याला एकसारखा आकार देण्यासाठी। त्या साच्याला पहिले तेल लावायचे आतल्या साईडनी, अशा प्रकारे तुम्ही ह्या आकाराचे एकसारखे मोदक साच्यावरून बनवू शकता। आता हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही एक मोठं पातेलं पण घेऊ शकता। त्याच्यात थोडं पाणी टाकायचंय आणि त्याच्यावरती हे एक ठेवलेलं आहे। आता ह्या पूर्ण पॅनला तेल लावून घ्यायचंय। तुमच्याकडे मोदकाचं भांडं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता। त्याचं चहूबाजूनी तेल लावून घ्यायचंय। आता ह्या मोदकांना सुद्धा तेल लावून घ्यायचंय। अशा प्रकारे थोडासा तेलाचा हात त्याच्या आजूबाजूने फिरवायचं आणि हे त्याच्यामध्ये एक एक ठेवून द्यायचं। आता हे असे मोदक ठेवलेले आहेत, मोदकांच्या बाजूला सुद्धा तेल लावलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी उकडायला ठेवून द्यायचे। आता 10 मिनिटं झालेली आहेत, तर आपण काढून बघूया। मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत। आता ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचंय आणि ते एक एक करून काढून घ्यायचे। आता हे अशा प्रकारे आपले 21 मोदक तयार झालेले आहेत। वरून केशरनी आपण डेकोरेट केलेलं आहे आणि आज संकष्टी आहे। आता देवाला नैवेद्य दाखवूया। उघडीचे मोदक तयार झालेले आहेत।